कठोर कायदे करून महिला व लहान मुलांवरील अत्याचार थांबणार नाहीत तर त्यासाठी समाजातील मानसिकता बदलणे गरजेचे आहे प्रत्येक आस्थापनेच्या ठिकाणी महिला सुरक्षा रक्षक नेमल्यास यात नक्की बदल होईल जलकारी महिला सुरक्षा रक्षक कार्यक्रम पददर्शी ठरेल असं प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ खोकळे यांनी केले अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवण्याचे काम जलकारी उपक्रमातून होईल असेही त्यांनी नमूद केले महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित व त्रिशरण एन्लायरमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झालकारी सुरक्षा रक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप व प्रमाणपत्र वितरण पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले पत्रकार भवनात झालेल्या या सोहळ्याला निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव उज्ज्वल उके जयंत विके प्रशांत चौधरी सचिन कडलक संयोजिका त्रिशरण एन्हालायमेंट फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा वाघमारे प्रशांत वाघमारे सांची वाघमारे आदी उपस्थित होते रामनाथ पोकळे म्हणाले सुरक्षित पुणे शहरासाठी मायसेफ पुणे भरोसा सेल दामिनी पथक असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत महिलांची छेडछाड अत्याचार रोखण्यासाठी पोलीस सामाजिक संस्था कार्यरत आहेत समाजातील प्रत्येकाचा आत्मसन्मान जपला गेला पाहिजेत सर्वांना समान न्याय देण्याचे कर्तव्य पोलिसांचे असले तरी समाजातील प्रत्येकाचा सहभाग असणेही तितकेच गरजेचे आहे जलकारीची नेमणूक व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू समाजाला आवश्यक असा पथदर्शी उपक्रम त्रिशरण फाउंडेशन राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं प्रज्ञा वाघमरे म्हणाल्या घरेलू कामगार महिलांना अनेकदा सुरक्षा रक्षकांकडून त्रास होतो सोसायट्या शाळा कॉलेज व अन्य ठिकाणी महिला असाव्यात अशी आमची मागणी आहे या संदर्भात गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे झलकारी उपक्रमातून महिलांना सुरक्षा आणि रोजगार देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं झलकारीचा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा होता की मोठमोठे मॉल्स सोसायटीज इकडे सो म्हणजे कंपन्यांमध्ये तिथे महिला सुरक्षा रक्षक असतात कारण तिथे जाणारा जो क्राऊड असतो महिलांचा मध्यमवर्गीय उच्च वर्गीय असतात हे पण ह्या ज्या आपल्या हाऊसिंग सोसायटीज असतात हाऊसिंग सोसायटीजमध्ये महिला सुरक्षा रक्षक नसतात आणि अत्याचाराच्या घटना ज्या आता महिलांच्या बाबतीत लहान मुलींच्या बाबतीत घडताना दिसत आहेत किंवा महिलांवरही होत आहेत तर गोरगरीब महिला जेव्हा गेटमधून एंट्री करतात तिथे पुरुष सुरक्षारक्षक असतो हे आमच्या संस्थेच्या लक्षात आले आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की महिला सुरक्षा रक्षक हा हाऊसिंग सोसायटीजमध्ये असला पाहिजे आणि त्याच्यासाठीचे आपण जे प्रशिक्षण तीन दिवसाचं दिलं त्याच्यामध्ये महिला सुरक्षा रक्षकांनी कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे हा आमचा आम्ही त्यांना शिकवण्यात आलं या तीन दिवसामध्ये जेणेकरून ह्या महिला इतर आपल्या सगळ्या समाजातील लहान मुलींपासून वयस्क मुलींपर्यंत महिलांची सुरक्षितता करतील